नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम 2020 पर्यंत पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांचे नागपुरात वक्तव्य. सांगलीमध्ये दुर्गादेवी यात्रेत प्रसाद खाल्ल्याने विषबाधा झालेल्या 150 जणांना रुग्णालयात केले दाखल. सेंद्रिय शेतीत सिक्कीम जगात ठरला अव्वल, आघाडीच्या 25 देशांना मागे टाकत सिक्कीमने पटकावला पुरस्कार. जळगावात 5 वर्षीय मुलीवर अत्याचार, काही तासातच आरोपीच्या आवळल्या मुसक्या. आणि अमरावतीत अपंग जनता दल संघटनेच्या वतीनं करण्यात आले एक दिवसीय धरणे आंदोलन. आणि आता बघूयात सविस्तर वृत्त. मुंबईतील चैत्यभूमीजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नागपुरात दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यात बोलत होते. ज्या बाबासाहेबांमुळे सर्वांना सत्ता मिळते, पद मिळते, आम्ही मुख्यमंत्री होतो, अशा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी अनेक वर्षे हिंदू मिलची जागा मिळत नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3000 कोटींची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली आणि तिथे काम सुरू झाले आहे. त्यामुळे 2020 पर्यंत स्मारक पूर्ण करून त्याचे लोकार्पण करू असं मुख्यमंत्री म्हणाले. याच कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील विविध बुद्धिस्ट पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सुरू केलेल्या कामाची माहिती दिली. देशात अनेक बुद्धिस्ट पर्यटन स्थळं जोडण्यासाठी केंद्र सरकारने 10,000 कोटींची योजना आणली असून त्यापैकी 5,000 कोटींचे काम पूर्ण झालं आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीच्या आणि नागपूर जिल्ह्यातील विविध बुद्धिस्ट पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 40 कोटींचा निधीही जाहीर केला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सांगलीतील निगडी बुद्रुक येथे दुर्गादेवी यात्रेत प्रसाद खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. विषबाधा झालेल्या 150 जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निगडी बुद्रुक येथे सकाळी दुर्गादेवीची आरती झाली आणि यावेळी शिरा प्रसाद हा म्हणून ग्रामस्थांना देण्यात आला. दुपारी ग्रामस्थांना उलटीचा आणि पोटदुखीचा त्रास होत असून सदरचे रुग्ण उटगी, उमदी आणि माडग्याळ येथील खासगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत. अनेक दवाखाने हाऊसफुल झाले आहेत. सदर घटना अन्नामुळे घडली की पाण्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा गावात चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. भारतात पहिलं सेंद्रिय शेती करणारं राज्य ठरलेलं सिक्कीम आता जगातलं पहिलं सेंद्रिय शेती करणारं राज्य ठरलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानाचा फ्युचर पॉलिसी अवॉर्ड 2018 नुकताच मुख्यमंत्री चामलिंग यांनी रोम इथं स्वीकारला आहे. पाहूयात ही बातमी. सिक्कीमप्रमाणे राज्यातल्याच नव्हे तर जगातल्या प्रत्येक देशाला सेंद्रिय शेती करणे शक्य होणार आहे. फक्त त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज असल्याचं मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी म्हटलं आहे. सिक्कीम राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रामाणिक प्रयत्नातून हे शक्य झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. जागतिक तापमान वाढ नियंत्रित करायची असल्यास संपूर्ण जगाला रासायनिक निविष्ठांचा वापर 100% बंद करावा लागेल असंही चामलिंग म्हणाले. सिक्कीम हे भारतातलं 22वं राज्य आहे. सिक्कीमच्या भोवताली 3 आंतरराष्ट्रीय सीमा आहेत. चीन, भूतान आणि नेपाळचा शेजार आहे. अशा स्थितीतही हे राज्य अतिशय शांततेत नांदत आहे. हिमालयाच्या कुशीतली इथली शेती अतिशय उत्तम आहे. इथल्या शेतकऱ्यांनी खूपच शिस्तबद्धपणे रसायनमुक्त सेंद्रिय शेतीचा स्वीकार केला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. जळगावात कोल्हे हिल्स परिसरात राहणाऱ्या बांधकाम मजूर कुटुंबातील 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपी राणा सिकलकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत. बांधकामावर काम करणारे मजूर कुटुंब नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे आटोपल्यानंतर रात्री झोपले असताना संशयित आरोपी याने घराची कडी कोयंडा वाकवून आजीजवळ झोपलेल्या 5 वर्षीय चिमुरडीला आपल्यासोबत ते घरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला. त्यानंतर तिला तिच्या घराजवळ ठेवून पळ काढला.
मुलीच्या वडिलांना आणि काकांना तिच्या रडण्याचा आवाज आल्यानं त्यांनी झोपेतून उठून पाहिले. पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. या घटनेनंतर पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी राणा सिकलकर याला अटक केली आहे. त्याच्यावर 376 AB या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे. तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये सकाळी फिर्याद आली होती की एका लहान बालिकेवरती लैंगिक अत्याचार झालेले आहे म्हणून, आणि सखोल तपास केल्यानंतर गुन्ह्याची फिर्याद मिळाल्यापासून अवघ्या 4 तासामध्ये आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आणि मूळतः फिर्याद अशी आहे की जी बालिका तिच्या घरामध्ये झोपली होती आजीसोबत, तिचं वय हे अवघं 4 वर्ष आहे, आणि त्या मुलीला तिथून घरातून बेडवरून आरोपीनं उचलून घेऊन गेला होता. आणि त्या अनुषंगानं गंभीर असलेल्या या प्रकरणामध्ये तातडीनं आरोपीला अटक करण्यामध्ये पोलीस दलाला यश आलेलं आहे. त्या आरोपीविरुद्ध लवकरात लवकर दोषारोप पत्र सादर करण्यात येईल, आणि त्याचवेळेस न्यायपालिकेला विनंती करण्यात येईल की ही केस जी आहे ही गंभीर असल्यामुळं फास्ट ट्रॅक वरती घेऊन त्या अनुषंगानं लवकरात लवकर त्यामध्ये न्यायनिवाडा करावा या अनुषंगानं विनंती करण्यात येईल. 376 AB हे जे नवीन अमेंडमेंट सुधारणा अधिनियम आहे, सुधारणा कलम आहे, त्या कलमांतर्गत तपास सुरू आहे. 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालिकेवरती मुलांवरती अत्याचार करणं या अनुषंगानं अलीकडच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची कायद्यातील सुधारणा झालेली आहे. आमच्या बंजारा समाजाच्या एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार करण्यात आलेला आहे, कुकर्म करण्यात आलेलं आहे, ह्या घटनेचं आम्ही संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आणि राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने जाहीर निषेध करत असून, याचं कारण म्हणजे पोलीस प्रशासन हे गुन्हेगारांवर लक्ष देत नाही. त्याच्यामुळे ह्या पीडित परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळावा, ह्या मुलीला जी काही आर्थिक मदत करता येईल ती आर्थिक मदत शासनाने करावी, आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा कशी होईल याची तरतूद या पोलीस प्रशासनाने करावी. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, जळगाव. केंद्र आणि राज्य शासनाने अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा यासाठी अनेक योजना आणि सवलती सुरू केल्या आहेत. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अपंग हा शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहे. त्यामुळे अपंगांच्या विविध मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. केंद्र आणि राज्य शासनाने अपंगांच्या जलद गतीने विकास व्हावा यासाठी अनेक योजना आणि सवलती सुरू केल्या आहेत. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अपंग हे शासनाच्या योजना आणि सवलतीपासून वंचित आहेत. अपंगांचे ज्येष्ठ नेते सुधाकर काळे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातील अपंगांच्या जीवनावश्यक मागण्यांसाठी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. सरकारने अपंगांचा विकास व्हावा म्हणून अनेक योजना आणि सवलती सुरू केल्या आहेत, आणि त्यांचे शासन निर्णय सुद्धा निर्गमित केले आहे. अपंग कल्याण पुनर्वसन निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यांसारख्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आज अपंगांच्या जीवनावश्यक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने एक दिवशी धरणे आंदोलन केले आहे. यामध्ये अपंगांना विना ढकलू देण्यात यावी, अपंग कल्याण पुनर्वसन निधी तात्काळ खर्च करण्यात यावा, आणि अपंगांच्या विविध योजना व सवलती अपंगापर्यंत तात्काळ मिळावे यासाठी आज एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. आज माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे. त्या निवेदनमध्ये कलेक्टर साहेबांना आम्हाला त्वरित या मागण्या मंजूर होणार असे आश्वासन दिले. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे गुढे पाचगणी पठार पर्यटकांना नेहमीच हवे हवेसे वाटते. येथील श्री क्षेत्र आसुबाई गडावर देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते. दसरा, दिवाळी तर सुट्ट्यांमध्ये येथे येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांची संख्या अधिकच असते. पाहूयात मिनी महाबळेश्वरचा हा रिपोर्ट. शिराळा तालुक्यातील गुढे येथील श्री क्षेत्र आसुबाईगड पर्यटकांना तसेच भाविक भक्तांना पर्वणी ठरत आहे. त्यातच मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे गुढे पाचगणी पवनचक्की पठार पर्यटकांना नेहमीच हवे हवेसे वाटत असते. गुढे येथील श्री क्षेत्र आसुबाईगड याच परिसरात येत असल्यानं दसरा दिवाळीच्या दरम्यान भाविक भक्त या गडावर येत असतात. संपूर्ण परिसर जंगली वनस्पतींनी व्यापलेला आहे.
वेगवेगळ्या आकाराची फुलपाखरे, औषधी वनस्पती, झाडे, झुडुपे या परिसरात पाहायला मिळत असल्यानं पर्यटकांची संख्या देखील या गडावर वाढताना दिसत आहे. याच गडावर सकाळच्या प्रहरी दाट धुके पडत असते, त्यातच अंगाला झोंबणारा गार वारा तसेच सभोवताली असणाऱ्या पवनचक्क्या जवळून पाहता येत असल्यानं पर्यटक चांदोली धरण, चांदोली अभयारण्य, गुढे पाचगणी, पवनचक्की पठारा बरोबरच श्री क्षेत्र आसुबाई गडावर गर्दी करताना दिसून येत आहेत. या गडावर खोल दगडांच्या घळीमध्ये जवळजवळ 20 ते 30 फूट खोल पायथ्याशी आसुबाई देवीचे पाषाण आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकळ, शिराळा. श्री तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रेसाठीचा विशेष पलंग आणि सीमोल्लंघनाची पालखी काढण्यात आली होती. दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री तुळजाभवानीची मूर्ती 105 साड्यांच्या दिंड्यात गुंडाळून पालखीत ठेवली गेली आणि त्यानंतर ही मूर्ती या पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. जिजाऊंच्या नवस्फूर्तीमुळे राजेश शहाजी यांनी भीमाशंकर जवळील घोडेगाव येथील कातारी समाजाच्या ठाकूर कुटुंबियांना हा पलंग तयार करण्याचा मान दिला. तर तुळजाभवानी माता तेल्याची लेक असल्यानं माहेरचे म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील तेली समाजाचे पलंगे कुटुंबीय सर्व साहित्य देतात. या पलंगासाठी आंब्याचे आणि सागवन लाकूड वापरतात. तसेच रंगकामासाठी लाखाचे रंग, खिळे, पट्टी, सुती नवार दोरखंड, गादीसाठी कापूस, छतासाठी कापड वापरण्यात येते. लाकडाचे कोरीव आणि रंगकाम पूर्ण करून झाल्यावर घोडेगाव येथे भागवत कुटुंबीय संपूर्ण पलंग जोडणी होईपर्यंत कसलीही विश्रांती घेत नाहीत. तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रेचा हा पलंग पुणे, अहमदनगर, बीड, सोलापूर आणि उस्मानाबाद या 5 जिल्ह्यातील 440 किलोमीटरचा प्रवास करून 46व्या दिवसात तुळजापुरात दाखल होते. विशेष पुणे ते बीड जिल्ह्यापर्यंतचे 220 किलोमीटर अंतर 39 दिवसात तर बीड, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 220 किलोमीटर अंतर नवरात्रीच्या 3ऱ्या माळेपासून 9व्या माळेपर्यंत म्हणजेच केवळ 7 दिवसात रात्रंदिवस प्रवास करून पूर्ण केले जाते. दसऱ्याच्या 2ऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास भवानी मातेचे नयनरम्य सीमोल्लंघन होते. तुळजाभवानीची मूर्ती 105 साड्यांच्या दिंड्यात गुंडाळून पालखीत ठेवून कुंकाची उधळण करत गजरात मंदिर प्रदक्षिणा केले जाते आणि त्यानंतर ही मूर्ती या पलंगावर निद्रिस्त केली जाते. शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये देवीने 9 दिवस महिषासुराची युद्ध खेळून जो महिषासुराचा वध केला त्याचा आनंद उत्सव म्हणजे हा सीमोल्लंघन सोहळा. सीमोल्लंघन सोहळ्याची सुरुवात रात्री 12 नंतर देवीला 108 साड्यामध्ये गुंडाळून देवीला नगरवर्ण भगत परिवाराकडून आणलेल्या पालखीमध्ये बसवतात आणि मंदिराला एक पूर्ण प्रदर्शना मारली जाते. या कालावधीमध्ये देवीचा पलंग सिंहाच्या गाभाऱ्यामध्ये तयार केला जातो आणि मधल्या काळात मानाच्या आरत्या देवीला ओवाळल्या जातात. ज्यावेळेस देवीचा पलंग तयार होतो त्यावेळेस पिंपळाच्या पारावरनं देवीला परत वापस आणून देवीला निद्रा दिली जाते. ही निद्रा 5 दिवसाची निद्रा असते. ही श्रम निद्रा म्हणून हिला ओळखलं जाते आणि देवी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पाट तिला निद्रेतून उठवलं जातं. असा हा सीमोल्लंघन सोहळा आज या ठिकाणी पार पडलेला आहे. नाव सांगा. अमर अंबादास कदम. तुळजापूरच्या देवीचा पलंग 12व्या शतकापासून परंपरेनुसार आल्याप्रमाणे आमची 17वी पिढी आहे आणि पूर्ण आंब्याच्या लाकडात आणि सागवानी लाकडात आणि लाकेचे रंग घरी तयार करून रंग चढवला जातो मशीनवरती त्याचा आणि आम्ही पलंग करायला साधारण 45 ते 50 दिवस लागतात आणि आम्ही पलंगाची सुरुवात साधारण तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून निघाल्यानंतर ते तेव्हा त्याच्या नंतर येणारा मंगळवार किंवा शुक्रवार त्याच्यानंतर दहीहंडीपर्यंत हा कम्प्लीट करून आम्ही घोडेगावला आमच्या गावी सुपूर्त करतो पलंगेंकडे. हा कुणाचा मान आहे नेमका? कोण आहे हा मान? ऍक्च्युली तेली समाजाचा मान आहे. ते त्या टाइमला कारागीर नसल्यामुळे ते आम्हाला बोलून घेतलेलं आहे गुजरातमधून. तुम्ही कोण आहे? आम्ही ठाकूर टर्निंग करणारे. आम्ही पलंग स्वतः आम्ही तयार करतो पुण्यात आणि आम्ही हा सुपूर्त करतो अहमदनगरचे पलंगे लोकांना. तेली समाजाचे आहेत त्यांना सुपूर्त करतो. तुमचं नाव? माझं नाव स्वानंद ठाकूर.
शारदीय नवरात्र महोत्सवाचा शेवट असतो तो म्हणजे आई तुळजाभवानीचं सिंहोल्लंघन। आज तुळजापूर नगरीमध्ये अहमदपूर येथून आणलेल्या मानाच्या पालखीमध्ये आई तुळजाभवानीची मूर्ती सिंहासनावरून उतरून 108 साड्याच्या दिंडामध्ये गुंडाळून त्या पालखीमध्ये ठेवली जाते आणि ही पालखी मंदिराच्या सभोवताली पूर्ण प्रदक्षिणा करून पालखी पिंपळाच्या पारावर ठेवली जाते। पिंपळाच्या पारावर आरत्या आणि साखरभातेचा नैवेद्य दाखवून ही मूर्ती परत पुन्हा श्रमनिद्रेसाठी पौर्णिमेपर्यंत पलंगावर निद्रिस्त केली जाते। यावेळी होत असलेली गुलालाची उधळण एक नयनरम्य नजारा असते। अनंत साखरे, उस्मानाबाद। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे। उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं। मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता बघूया पुढील वृत्त। विजयादशमीच्या दिवशी होणाऱ्या आणि 150 अधिक वर्षांची असलेली परंपरा सांगलीतील विटा शहरात यंदाही जोपासली गेली। या वर्षी देखील पालखी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या पालखी शर्यती मार्गाच्या दुतर्फा लोकांची मोठी गर्दी दिसून आली। विजयादशमी दिवशी होणाऱ्या आणि 150 अधिक वर्षाची परंपरा असलेली सांगली जिल्ह्यातील विटा शहरात पालखी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। विजयादशमी दिवशी मूळस्थान रेवणसिद्ध आणि विटा येथील रेवणसिद्ध या एकाच देवाच्या पालखी शर्यती होतात। सुमारे 150 वर्षाहून अधिक परंपरा असलेली ही संस्कृती विटेकरांनी आजही जपली आहे। यंदाच्या या पालखी स्पर्धेत मूळस्थान रेवणसिद्धीची पालखी पहिली आली। पालखी शर्यत पाहण्यासाठी हजारो भाविकांनी विटा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। एकूण 5 पालख्या यावेळी दर्शनासाठी विटा शहरात दाखल झाल्या होत्या। यातील 2 पालखीमध्ये शर्यत पार पडली। या स्पर्धेचे 1.5 किलोमीटर अंतर असते आणि लोकांच्या अडथळ्याने भरलेले असते। त्यामधून दोन्ही पालख्यांचे खांदेकरी आपले कसब पणास लावून पालखी प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात। यावेळी लाखो स्त्री पुरुष अबाल वृद्ध पालखी शर्यती मार्गाच्या दुतर्फा उभे राहतात। स्पर्धा ज्या ठिकाणी संपली त्या ठिकाणी आपट्याच्या पानाचे सोने लुटले जाते आणि देवीची आरती करण्यात आली। सोहळ्याचं जे महत्व आहे, जे पवित्र आहे वगैरे, याबद्दल मी 2 शब्द इथं सांगत आहे। हा विट्याचा जो सोहळा दसऱ्याचा, विजयादशमीचा दसरा जो आहे, तो अतिशय विलक्षण आणि महाराष्ट्रामधील जे काही असे सोहळे होतात त्याच्यापेक्षाही असा वेगळा आगळा हा सोहळा आहे। विठ्ठलराव बाबासाहेब पाटील यांनी 1985 दरम्यान हा सोहळा चालू केला। ते या विट्याचे पहिले नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या या कार्यापासून त्यांच्या अंतापर्यंत त्यांनी हा सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडला। तो सोहळा आम्ही त्यांचे नातू वगैरे सगळे मंडळी आम्ही हा सोहळा पार पाडत आहे। या सोहळ्याचं जे काही महत्त्व आहे, महाराष्ट्रामधील सर्व लोक, या मुंबई इलाख्यातील लोक या सोहळ्यासाठी येत असत आणि या सोहळ्याचा आनंद लुटत असत। या सोहळ्यासाठी पालख्या ज्या आहेत, नाथाची भैरवनाथाची पालखी, रेवणसिद्धाची पालखी, सिद्धनाथाची पालखी त्याची आणि बसवसिद्धाची पालखी, भैरवाची पालखी, अशा 5 पालख्या इथं जमा होतात आणि यामध्ये फक्त 2 पालख्यांची शर्यत इथं लावली जाते आणि त्यामध्ये त्या पालख्या म्हणजे सिद्धनाथाची पालखी आणि रेवानगर सुळेवाडीची पालखी, रेवसिद्धाची पालखी। आणि ही या 2 पालख्या पळवत असताना इथं जी मशीद आहे, या मशिदीपासून या पालख्यांची शर्यत सुरू होते
आणि हा खेळ अतिशय रोमांचकारक अंगावर शहरे आणणारा आणि बोटा तोंडात बोट घालायला लावणारा असा हा खेळ आहे. मी रणजित पाटील. या 150 वर्षाची ही पालखीची परंपरा कैलासवासी विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी चालू केली. आज आम्ही त्यांची 4थी पिढी या ठिकाणी परंपरा योग्यरित्या पार पाडत आहे. या 150 वर्षाच्या परंपरेनुसार या ठिकाणी जसं परंपरा चालू आहे तशी लोकसंख्येच्या मानाने या ठिकाणी माणसं लोक बघायला जास्त प्रमाणात येतात आणि चांगल्या प्रमाणात चालू आहे. किती पालख्या असतात या ठिकाणी? 2 पालख्या असतात. त्या ठिकाणी 2 पालख्याची शर्यत चालू होते आणि त्यानंतर त्याच्या पाठीमागून नाथ बाबाची, शितोळे समाजाची आणि गायकवाड समाजाची 3 पालख्या चालत जात असतात. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. कराड सातारा जिल्ह्यातील श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य पालखी सोहळा पार पडला. राज्यभरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत या ठिकाणी भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. पाहुयात हा आगळा वेगळा अनोखा पालखी सोहळा. राज्यातील नाथपंथी डवरी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ पालखी सोहळ्याची 400 वर्षाची परंपरा असून गुलाल खोबऱ्याची उधळण करून सिद्धनाथाच्या गजरात हा पालखी सोहळा पार पडला. दसऱ्या दिवशी हा सोहळा पार पडतो. सिद्धनाथ पालखी सोहळ्याची 400 वर्षापासूनची अनोखी परंपरा असून सलग 5 तास नाचणारी पालखी असा आगळा वेगळा सोहळा पाहण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर येथून भाविक येत असतात. दरवर्षीप्रमाणे सिद्धनाथ प्रसन्न यांची यात्रा दसऱ्या दिवशी भरली जाते आणि मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. या यात्रेसाठी हजारो लोक, हजारो भाविक येथे लीन होतात आणि गुलाल आणि खोबऱ्याची उधळण मोठ्या प्रमाणात केली जाते. ह्याला जवळजवळ 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि ह्या पालखी सोहळा पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. नमस्कार. नागझरी हे श्री क्षेत्र नागझरी हे श्री सिद्धनाथाचं फार मोठं दैवत आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठं नावलौकिक असणारं हे देवस्थान आहे. इथं फार मोठी दसऱ्याला फार मोठी यात्रा भरते. जवळपास 400 वर्षांचा इतिहास या नागझरी गावाला, नागझरीच्या श्री सिद्धनाथाच्या पालखीला 400 वर्षांचा इतिहास आहे आणि पोत्यानं गुलाल खोबरं या पालखीवर उधळलं जातं आणि पालखी नाचते खेळते, ही पालखी नाचते आणि खेळते हे पाहण्यासारखं अतिशय उत्कृष्ट असं हे ठिकाण आहे. अशा पद्धतीची पालखी महाराष्ट्रात इतर कुठेही खेळताना किंवा नाचताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही. क्षेत्र नागझरी, मौजे नागझरी या ठिकाणी आज सिद्धनाथ ग्रामदैवत यांची यात्रा सुरू आहे. हा सिद्धनाथ यात्रेचा सोहळा आहे. तुकीने 400 वर्ष परंपरा असलेला हा सोहळा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पालखीचा सोहळा कुठेच पाहायला मिळत नाही असा हा अतिशय धार्मिक संपूर्ण आनंदी वातावरणामध्ये सर्व पूर्ण गावस्थ, ग्रामस्थ, वही पाहुणे या यात्रेनिमित्त सिद्धनाथाच्या पालखीचा सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असतात. हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पालखी जो सोहळा आहे हा पूर्ण आपल्या ग्रामदैवत सिद्धनाथ या मंदिरा ठिकाणी फिरत असतो. 2 व्यक्ती मराठीचे भावके आहेत. या भावक्यामधील 2 व्यक्ती ह्या पालखी सोहळ्याचं पूर्ण 3.5 तास पूर्ण संपूर्ण गुलाल खोबरंच्या या पूर्ण माऱ्यामध्ये तो पालखी सोहळा संपन्न होत असतो. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, कराड. जळगावात 51 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे मेहरून चौपाटीवर जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दहन करण्यात आले. दरम्यान यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की आपल्या भागात पाणी टंचाई आहे, यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरावं असे आवाहन गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना केलं आहे.
जळगावमध्ये यंदाही या कार्यक्रमाला एलके फाउंडेशनतर्फे सुरुवात झाली. सायंकाळी रावणाचे दहन हे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. ललित कोल्हे यांच्या संकल्पनेतून रावणाची प्रतिकृती साकारली गेली होती. 150 व्यक्ती बसू शकतील एवढे मोठे व्यासपीठ मेहरून चौपाटीवर उभारले गेले होते. या रावण दहनाचे वैशिष्ट्य म्हणजे फटाक्यांच्या आतिषबाजीसाठी 500 ते 600 प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यात आला होता. तसेच या रावणाची उंचीही 51 फूट होती आणि या रावणाचा सांगाडा तयार करण्यासाठी बांबूच्या दांड्यांऐवजी लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला होता. जळगावकरांनी आपल्यावरची जबाबदारी टाकलेली आणि मोठी जबाबदारी टाकलेली, काही छोटी जबाबदारी नाही आहे आणि म्हणून ते पार पाडण्यासाठी सुद्धा आम्ही निश्चित कटिबद्ध आहोत. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी जसं सांगितलं की 1 वर्षामध्ये 200 कोटी रुपये आणून या जळगाव शहराचा आम्हाला काय परत करायचा आहे. 100 कोटी रुपये आपण आणलेले आहेत, त्याच्या टेंडरना एस्टिमेटला सुरुवात झालेली आहे. पुन्हा 100 कोटी रुपये पुढच्या महिन्यामध्ये आपण आणणार आहोत. 200 कोटी रुपये तर माननीय मुख्यमंत्री मोदी अजून म्हणले की अजून 100 कोटी घेऊन जा, परंतु जळगाव शहराचा चेहरा मोहरा मला बदलून दाखवा आणि तेच काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन इथे कुठलाही पक्षभेद मतभेद न आणता सगळ्यांना सोबत घेऊन या जळगाव शहराचा मला काय परत करायचा. राजू मामांनी सांगितल्याप्रमाणे आपण रावणाचं दरवर्षी दहन करतो, ते जाळतो, त्या मागचा उद्देश हाच आहे की वाईट प्रवृत्ती ज्या आहेत त्याचा नाश आपण या ठिकाणी करतो आहोत. समाजात असलेल्या वाईट प्रथा, वाईट गोष्टी, दुष्ट प्रवृत्ती यांचा नाश या माध्यमातून या ठिकाणी होत असतो. रावण म्हणून तर अनेक वर्ष झालेच, परंतु ही परंपरा सतत चाललेली आहे आणि या मागचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी जे दुर्गुण रावणामध्ये होते, रावणामध्ये सुगुणही होते पण दुर्गुण सुद्धा खूप होते आणि म्हणून या सगळ्या दुर्गुणांचा नाश करण्यासाठी ही परंपरा सतत चालत आलेली आहे. आणि म्हणून आज आपण हा दसरा उत्सव या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि त्याबरोबर रावणाचं दहनही करत आहोत. वर्षी पाऊस खूप कमी पडलेला आहे, आपल्याला ज्या ठिकाणून पाणी येतं वाघोड धरणावरून त्या ठिकाणी अजिबात पाणी यावर्षी आलेलं नाही आणि तिथला धरण सकाळ 50% आलेला आहे आणि म्हणून आपल्याला पुन्हा 9 महिने अजून हे पाणी पुरवायचं आहे. आपल्याला उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये मार्च मध्ये व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे त्या ठिकाणी, त्यासाठी आपल्याला थोडी पाण्याची काटकसरी करावी लागेल. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. मराठी रंगभूमीवरील अजरामर कलाकृती नट सम्राट पुन्हा एकदा नव्या ढंगात रंगभूमीवर येत आहे. झी मराठी प्रस्तुत आणि ऋषिकेश जोशींचं दिग्दर्शन असलेल्या नटसम्राटमध्ये मोहन जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर झी मराठीने या नवीन नाटकाची घोषणा केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नाटकाचा शुभारंभ होतोय. रोहिणी हट्टंगडी, सुशील इनामदार, भक्ती देसाई, श्वेता महेंदळे, अभिजित झुंजारराव यांच्याही या नाटकात प्रमुख भूमिका असतील. दिवाळीच्या मुहूर्तावर नाटकाचा शुभारंभ होत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. देवधर ट्रॉफी या भारतातील सिनियर वन डे टूर्नामेंटसाठी BCCIने 3 संघांची घोषणा केली आहे. इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी या 3 संघांमध्ये 23 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत हे सामने होणार आहे. भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि अजिंक्य रहाणे या कसोटी शिलेदारांचा देवधर ट्रॉफीसाठीच्या संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. इंडिया ए, इंडिया बी आणि इंडिया सी या 3 संघांमध्ये हे सामने खेळवले जातील. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली इंडिया ए संघात अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेवर ठसा उमटवणारा पृथ्वी शॉ ही इंडिया ए संघातून खेळेल. इंडिया सी संघाच्या नेतृत्वाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचे कर्णधारपद सांभाळणारा युवा क्रिकेटर श्रेयस अय्यर इंडिया बी संघाचं नेतृत्व करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम 2020 पर्यंत पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांचे नागपुरात वक्तव्य. सांगलीमध्ये दुर्गादेवी यात्रेत प्रसाद खाल्ल्याने विषबाधा झालेल्या 150 जणांना रुग्णालयात केले दाखल. सेंद्रिय शेतीत सिक्कीम जगात ठरला अव्वल, आघाडीच्या 25 देशांना मागे टाकत सिक्कीमने पटकावला पुरस्कार. जळगावात 5 वर्षीय मुलीवर अत्याचार, काही तासातच आरोपीच्या आवळल्या मुसक्या.
आणि अमरावतीत अपंग जनता दल संघटनेच्या वतीनं करण्यात आले एक दिवसीय धरणे आंदोलन. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.